सस्नेह निमंत्रण, सस्नेह निमंत्रण भारतातील आघाडीचा रिटेल ब्रँड आता आपल्या पंढरपुरात फोनवाले या मोबाईल शोरूमचा उद्घाटन समारंभ। कार्यस्थळ श्रीमंत शंकरराव सुर्वशे कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पंढरपूर। नमस्कार। मराठा आरक्षण स्थगित झाले असले तरी त्याच्या झळा मात्र अजूनही धगधगत आहेत। त्याचे थेट परिणाम होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दिसणार असल्याचा अंदाज आता व्यक्त होत आहे। मागील काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणातून महाराष्ट्रातील मराठा समाज राज्य सरकारच्या विरोधात एकवटत असल्याचं दिसतंय। त्यामुळे याचा मोठा धोका भाजपला देखील बसू शकतोय असे जाणकारातून बोलले जाते। मी जाकीर नदाम आणि आपण पाहतात एस प्राईम न्यूज। आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका। मागील काही दिवसांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाने एकजुटता दाखवत राज्य सरकारला घाम फोडला। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरागे पाटील हे मुंबईत जाऊन आंदोलन करणार असल्याने कोट्यावधी मराठा समाज बांधव मुंबईत धडकला होता। हा जमाव बघून सरकार देखील अक्षरशः घाबरल्याचं दिसत होतं। हा जर सगळा जमाव मुंबईत आला तर मुंबईचं काय खरं नव्हतं, त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरोबर चितपटीचा डाव टाकला। त्यामुळे जरांगे पाटील यांना वाशीतच थांबवून सगळ्या मागण्या मान्य झाल्याचा अध्यादेश देण्यात आला। परंतु या अध्यादेशाची अंमलबजावणी मात्र आजही झालीच नाही। त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन सुरू केले होतं, परंतु भाजपने खेळी करत 10% मराठा आरक्षण दिल्याचं सांगण्यात आलं, जी मराठा समाजाची मागणीच नव्हती। या दरम्यान राजकारणातील कूटनीतीचा वापर करत राज्य सरकारने अजय बारस्कर सारख्या लोकांना जरांगे विरोधात सोडलं, त्यामुळे राज्यातील मराठा समाज आता आक्रमक होत असल्याचं दिसतंय आणि हा समाज भाजप विरोधात आपली भूमिका मांडत असल्याचं फेसबुकवर अशा सोशल मीडियातून दिसून येतंय। काल पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे माड्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्या पुत्राला मराठा कार्यकर्त्यांनी तुंगतमधून हाकलून दिल्याचा प्रकार घडला। त्यामुळे याचे परिणाम माडा मतदारसंघ आणि सोलापूर मतदारसंघावर देखील होणार असल्याचं दिसतंय। आज मनोज जरांगे पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून आजच्या संवाद बैठकीतून आणखी काही तीव्र सूचना मिळतील काय अशी चर्चा देखील ऐकायला मिळत आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाचा फटका नक्कीच महायुतीला बसणार असून हा फटका सोलापूर आणि माड्यात देखील बसणार असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे।